श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच. महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते. तसेच सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते. सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. सोमवती अमावस्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं. हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं. सोमवती अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य, सुख, यश, समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं. पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या 8 एप्रिल रोजी आहे. ही अमावस्या 8 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री 11:50 समाप्त होईल. सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे, पूजा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्याला आवर्जून पवित्र गंगेमध्ये स्नान हे करायचं आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, अडचणी आहेत, शत्रुबाधा असेल, इडापिडा असेल, नकारात्मकता असेल, ती सर्व नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य हे नष्ट होणारे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आता आपल्यामध्ये दोष म्हणजे जर आपल्याला पितृदोष असेल की आपले ग्रह चांगले नसतील, राहू, केतू, शनी ह्या ग्रहांचे जर दोष असतील, त्याचबरोबर जर आपल्याला नजर लागलेली असेल. बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या प्रगतीवर जळणारी लोकं भरपूर असतात, तर त्यामुळे सुद्धा ते आपल्यावर जळत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला दोष हे लागत असतात आणि ते नेहमी आपलं अहित चिंतत असतात. म्हणजे असे जे गुप्पित शत्रू असतात त्यापासून सुद्धा आपल्याला त्रास हे होत असतात. त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आणि म्हणूनच अशा पवित्र तिथीला जर आपण गंगा स्नान केली तर आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ह्या टाकायच्या. ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होणार आहे आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश हे मिळणारच आहे. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक वाटीभर मीठ हे लागणार आहे आणि हा उपाय सोमवती अमावस्याच्या आदल्या दिवशी आपल्याला रात्री झोपायच्या अगोदर करायचं आहे. म्हणजे रविवारी रात्री आपल्याला हा उपाय करायचा. आपल्याला काय करायचं आहे, एक वाटीभर मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं 7 वेळा हे डोक्यापासून पायापर्यंत मीठ उतरवायचं. एकच वाटी प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवायची आहे. स्वतःवरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळा ही वाटी उतरवायची आणि आपल्या घरातल्या दक्षिण दिशेला ही वाटी आपल्याला ठेवायची आहे. संपूर्ण रात्रभर ही वाटी आपल्याला तिथेच ठेवायची आहे. आणि सोमवती अमावस्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी आपण सकाळी उठल्यानंतर, सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला आणि उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळीला पाणी काढणार आहे, तर ह्या मिठामधलं अगदी चिमूटभर मीठ आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे.
हे मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदत मिळते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही. त्याचबरोबर आपले जे पण ज्ञात अज्ञात शत्रू असतील त्या शत्रूपासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते. त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे. आपण गंगाजल टाकून स्नान केली तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. हे काळे तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले आणि त्याने आपण जर स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो पितृदोष आहे त्यापासूनसुद्धा मुक्ती मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि हा उपाय आपण फक्त आणि फक्त सोमवती अमावास्याच्या दिवशी त्याचबरोबर शनी अमावास्याच्या दिवशी करू शकतात. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे पितृदोष शनी राहू केतू या ग्रहांचे जर आपल्याला त्रास असतील त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ईडापीडा आहे करणीबाधा आहे कोणाचीही कुठल्याही प्रकारची वाईट दृष्टी असेल जर आपल्यावर तर ती सर्व नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.